तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मला सारखे प्रश्न विचारले की सर बोट्स अँड स्ट्रीम्स हा टॉपिक कधी येणार तर तुम्हाला सर्वांचा आग्रह असतो हा टॉपिक आपण घेऊन आलोय आणि या टॉपिक मधले मॅक्सिमम प्रकार मी कव्हर करणार आहे की जेणेकरून तुम्हाला जसं मी नेहमी सांगतो पुस्तक उघडायची गरज भासणार नाही तर आपण टॉपिक जर तुम्हाला दिसतोय बोट्स अँड स्ट्रीम तर हा टॉपिक आपण सुरुवात करणार आहोत तर तुम्हाला याच्यामध्ये तीनच गोष्टी महत्वाच्या आहेत कुठल्या कुठल्या पहा तर पहिली आहे बोट ऑब्विसली बोट्स अँड स्ट्रीम हा टॉपिक आहे म्हणजे पहिली गोष्ट जी इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे बोट नंतर स्टील वॉटर ज्याला मराठीमध्ये आपण स्थिर पाणी म्हणतो आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे मुव्हिंग वॉटर जे आहे वाहते पाणी प्रवाह म्हणजे बघा इंग्लिश आणि मराठी मीडियम दोन्ही विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे आणि मी सांगतो तुम्हाला अतिशय सोपा टॉपिक आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तुम्हाला याच्यातले सगळे डाउट्स क्लिअर होतील आणि परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात विविध स्पर्धा परीक्षांमधले ते सगळे प्रकार मी घेणार आहे काय म्हटलं मी ही बोट इथून पुढे मी ही अशी बोट दाखवणार आहे बोट त्याला बोट म्हणू नाव म्हणू स्टील वॉटर स्थिर पाणी किंवा इंग्लिशमध्ये त्याला स्टॅगनंट वॉटर असं पण म्हणतात आणि इथे मुव्हिंग वॉटर वाहते पाणी प्रवाह आपण म्हणतो जो असा गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने ग्रॅव्हिटीच्या दिशेने चाललेला आहे तो आहे प्रवाह येथे लक्षात तर याच्यावर आधारित आपण सगळं पाहणार आहोत तर पुढे बघा आता बोटीचा स्थिर पाण्यातील वेग तीन चार संकल्पना महत्वाच्या आहेत पहिली संकल्पना बोटीचा स्थिर पाण्यातील वेग हे बघा स्थिर पाणी आहे बरोबर याच्यामध्ये बोट आहे तर बोटीचा स्थिर पाण्यातील वेग एक गोष्ट लक्षात घ्या त्याला आपण यू म्हणणार आहोत लक्षात घ्या यू हे लेटर आपण वापरणार आहोत यू किलोमीटर प्रति तास आता किलोमीटर प्रति तास काय आहे हे सगळं मी टाइम स्पीड डिस्टन्समध्ये कव्हर केलेलं आहे तुम्हाला तो व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये मिळेल यू किलोमीटर प्रति तास ह्याला आपण म्हणू बोटीचा स्थिर पाण्यातील वेग अतिशय सोपा कॉन्सेप्ट आहे सोपा टॉपिक आहे काळजी करू नका लक्षात येत आहे नंतर दुसरी संकल्पना आपण पाहणार आहोत ती म्हणजे प्रवाहाचा वेग प्रवाहाचा वेग म्हणजे वे हा प्रवाह आहे करंट आहे आणि त्याच्या जा जा दिशेने जाणारा वेग जो आपण कन्सिडर करणार आहोत वी वी किलोमीटर प्रति तास जे पण युनिट असेल त्याच्या पुढे म्हणजे बोटीचा स्थिर पाण्यातील वेग यू प्रवाहाचा वेग व्ही येते लक्षात पुढे आपण पाहणार आहोत बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग म्हणजे काय ही बोट आहे जी चाललेली आहे आणि कशाच्या दिशेने तर प्रवाहाच्या दिशेने हे पहा बोट चाललीय आणि प्रवाह पण चाललाय दोघांची दिशा सेम आहे बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग मला सांगा बोटीचा स्थिर पाण्यातील वेग यू आहे आणि प्रवाहाचा वेग वी आहे आणि बोटीला त्या प्रवाहामध्ये थे ठेवलं आणि बोट त्या प्रवाहाच्या दिशेने जातीय वेग काय होईल बरं वेग होईल यू प्लस वी येथे लक्षात सगळ्यांना सोपं आहे की नाही हा बोटीचा स्थिर पाण्यातील वेग यू प्रवाहाचा वेग वी तर यू प्लस व्ही किलोमीटर प्रति तास किलोमीटर प्रति तास येथे लक्षात नेक्स्ट काय असणार बरं गॅस करा काय असणार बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग हे पहा यामध्ये हा प्रवाह आहे इथे चाललेला आहे बरोबर आता बोट त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणार आहे या दिशेने मला सांगा बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काय असेल तो असणार यू मायनस वी किलोमीटर प्रति तस आहे की नाही सोपं सांगा सोपं आहे की नाही म्हणजे आतापर्यंत आपण किती संकल्पना बघितल्या आपण संकल्पना पाहिल्या चार त्या कोणत्या कोणत्या आहेत बघा पहिली संकल्पना काय आहे पहिली संकल्पना आहे यू म्हणजे बोटीचा स्थिर पाण्यातील वेग यू प्रवाहाचा वेग वी बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग यू प्लस व्ही बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग यू मायनस वी या चार संकल्पना आपण पाहिल्या त्याच आता आपण इथे पाहणार आहोत बघा हे पहा ही बोट स्थिर पाणी वाहतं पाणी महत्वाचे मुद्दे बोटीचा स्थिर पाण्यातील वेग आपण काय धरलं त्याला यू यू अज्यूम केलं म्हणजेच हे स्थिर पाणी आहे आणि ही बोट आहे दुसरी संकल्पना आपण वापरली आहे व्ही म्हणजे प्रवाहाचा वेग याच्यामध्ये हा प्रवाह आहे बरोबर आणि प्रवाह असा जाणार आहे नेक्स्ट तिसरी संकल्पना आपण वापरली बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग म्हणजे ही बोट आहे बोट ज्या दिशेने चालली आहे त्याच दिशेने प्रवाह जाणार आहे त्याला म्हटलं आपण यू प्लस वी ही तिसरी संकल्पना आणि चौथी संकल्पना बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग यू मायनस वी म्हणजेच प्रवाह असा चाललेला आहे बोट त्याच्या विरुद्ध दिशेने चाललेली आहे यू मायनस वी लक्षात येते सगळ्यांना यू व्ही यू प्लस व्ही यू मायनस व्ही आता या चार संकल्पना वापरून आपण सोडवणार आहोत टाईप नंबर वन काय दिले पहा याच्यामध्ये आता तुम्ही माझ्या बरोबर सोडवाच हे बघा एका बोटीचा स्थिर पाण्यातील वेग एका बोटीचा स्थिर पाण्यातील वेग म्हणजे यू बरोबर आहे यू दिलेला आहे दहा मी मांडून घेतो यू बरोबर दहा किलोमीटर प्रति तास नाही लिहिलं तरी चालतं कारण दोन्ही युनिट सेम आहेत तिकडे प्रवाहाचा वेग सात किलोमीटर प्रति तास म्हणजे वी दिलेला आहे सात तर बोटीचा प्रवाहाच्या दिशेने नीट ऐका बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती म्हणजे यू प्लस वी विचारलंय आणि बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती म्हणजे यू मायनस वी विचारलाय मला सांगा सोपाय की नाही यू प्लस वी किती येणार सांगा दहा अधिक सात किती येणार सतरा किलोमीटर प्रति तास आणि यू मायनस वी काय येणार दहा वजा सात दहा वजा सात म्हणजेच किती तीन किलोमीटर प्रति तास आहे की नाही सोपं सांगा अजून एक प्रश्न बघू आपण आता या प्रश्नामध्ये बघा काय दिलेलं आहे बोटीचा पाण्यातील वेग एकोणीस प्रवाहाचा वेग आठ मला सांगा यू काय दिलेला आहे एकोणीस आणि वी किती दिलेला आहे आठ तुम्हाला विचारले हे बघा बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग आणि बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग लिहूया आपण हे यू आहे यू बरोबर एकोणीस बरोबर आणि वी किती आहे वी आहे आठ मला सांगा यू प्लस वी किती येणार एकोणीस प्लस आठ किती येणार सत्तावीस सत्तावीस किलोमीटर प्रति तास आणि इथे यू मायनस वी विचारले ते म्हणजे एकोणीस वजा आठ किती येणार अकरा किलोमीटर प्रति तास नाही सोपा सांगा पहिला प्रकार सोपा आहे आता दुसऱ्या प्रकाराकडे जाऊ आपण त्या दुसऱ्या प्रकाराकडे जाण्यापूर्वी या गोष्टी माहीत पाहिजेत बघा आणि मी जसं सांगतो तसंच सांग फॉलो करा तुम्हाला काहीही अवघड जाणार नाही याच्यावरती सगळे प्रश्न सुटतील बा काय म्हटलंय जर बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग म्हणजे यू प्लस वी नीट ऐका बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग दिलाय म्हणजे यू प्लस वी दिलाय आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग दिलाय म्हणजे यू मायनस दिलाय बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग इन द डायरेक्शन ऑफ स्ट्रीम यू प्लस वी बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग यू मायनस वी तुम्हाला आता एक पॉइंट सांगतो बोट जेव्हा प्रवाहाच्या दिशेने जाते ना तेव्हा त्याला डाउनस्ट्रीम म्हणतात लक्षात ठेवा काय बोट जेव्हा प्रवाहाच्या दिशेने जाते एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतो तुम्हाला त्याला म्हणतात बोट डाउनस्ट्रीम आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जेव्हा जाते बोट तेव्हा ती अपस्ट्रीम जाते असं लक्षात ठेवा इंग्लिश मिडियम आलं हे फायदेशीर राहील पण आपण आता लक्षात ठेवूया बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग दिलाय बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग दिलाय म्हणजेच यू प्लस वी दिलंय आणि यू मायनस वी दिलंय तर तर हा यू वे। कसा काढावा यू कसा काढावा म्हणजे बोटीचा स्थिर पाण्यातील वेग कसा काढावा बघा इथे मी म्हटलेला आहे यू म्हणजे काय बोटीचा स्थिर पाण्यातील वेग अतिशय व्यवस्थित समजणार आहे तुम्हाला हे जे पिक्टोग्राफिक व्ह्यू आहे तुम्हाला व्यवस्थित कळेल आता बोटीचा स्थिर पाण्यातील वेग कसा काढायचा बघा नीट ऐका बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग जो दिलेला असणार परीक्षेमध्ये एक्झाम मध्ये क्वेश्चनमध्ये तो घ्यायचा प्लस बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग घ्यायचा भागिले दोन करून टाकायचं हा झाला तुमचा शॉर्टकट म्हणजे काय जर तुम्हाला हे बघा बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग म्हणजे यू प्लस व्ही दिलेला आहे परीक्षेत दिलेला असणार आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग म्हणजे यू मायनस व्ही पण दिलेला असणार काय करायचं जे दिलेलं असणार त्याची करायची बेरीज भागिले करायचं दोन येत्या लक्षात एक्झाम्पल घेतल्यावर तुम्हाला एकदम व्यवस्थित कळेल काय आहे ते आपण डायरेक्ट एक्झाम्पल घेऊया लक्षात ठेवा प्लस करून दोनने भागायचं प्रवाहाच्या दिशेने वेग विरुद्ध दिशेने वेग प्लस करायचं दोनने भागायचं हे बघा काय दिलंय बघा व्यवस्थित प्रश्न वाचलं तुम्हाला कळेल बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग अठरा दिलाय हे दिलेलं आहे प्रवाहाच्या दिशेने वेग अठरा आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग आठ दिलेला आहे तर बोटीचा स्थिर पाण्यातील वेग किती म्हणजे यू किती असं विचारलंय मला सांगा आत्ताच आपण पाहिलं जर यू काढायचं असेल काय करतो आपण अठरा आणि आठ याची करतो बेरीज आणि भागिले काय करतो भागिले दोन आत्ताच बघितलं फॉर्म्युला आपण सोपाय की नाही सांगा अठरा आणि आठ किती येतात ते येतात सव्वीस सव्वीस भागिले दोन उत्तर येतं तेरा किलोमीटर प्रति तास कारण युनिट तेराच आहे युनिट किलोमीटर प्रति तासच आहे लक्षात येत आहे का आता याच पद्धतीने आपण अजून एक प्रश्न सोडू आता या प्रश्नामध्ये बघा बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग दिलाय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग दिलाय अरे वा एकच नंबर बोटीचा स्थिर पाण्यातील वेग विचारलाय म्हणजे यू विचारलाय यू किती तर मला सांगा तुम्हाला माहितच आहे यू बरोबर प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे चाळीस प्लस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती आहे सोळा भागिले दोन सिंपल आहे की नाही हे डायरेक्ट बेरीज का करू शकलो मी युनिट समान आहेत चाळीस आणि सोळा किती येतात छप्पन्न छप्पन्न भागिले दोन उत्तर काय येतात अठ्ठावीस किलोमीटर प्रति तास आहे की नाही सांगा मला हे माहीत असल्यामुळे हे सोपं आहे लक्षात घ्या म्हणून हे माहिती असणं खूप महत्वाचं आहे लक्षात येतं हा होता प्रकार क्रमांक दोन आता प्रकार क्रमांक तीन हा दोन सारखाच आहे थोडासा बदल आहे बघा आता बघा या प्रकारामध्ये काय दिलंय सेम सेम मागच्या प्रकारासारखं बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग माहीत असेल तर वी कसा काढावा मागच्या टाईपमध्ये यू कसा काढावा असं विचारलं होतं यू काय सांगा यू बोटीचा स्थिर पाण्यातील वेग आणि वी काय आहे प्रवाहाचा वेग बघा इथे मी म्हटलेला आहे वी म्हणजे प्रवाहाचा वेग तर आता प्रवाहाचा वेग याचा सूत्र काय बघा सेम सूत्र आहे थोडासा बदल आहे बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग मायनस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग भागिले दोन तिकडे काय होतं टाईप नंबर दोन मध्ये तिकडे होतं प्लस इकडे आहे मायनस भागिले दोन करायचंच लक्षात ठेवा प्रवाच्या दिशेने वेग म्हणजे यू प्लस वी प्रवाच्या विरुद्ध दिशेने वेग यू मायनस वी ह्यांची वजाबाकी करून भागिले दोन करायचंच हे लक्षात ठेवा काय काढण्यासाठी वी काढण्यासाठी जर हे कळलं तर मला सांगा आता जर याच्यावर मी प्रश्न घेतला तुम्हाला इझिली जमेल की नाही हे बघा बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग दिलाय पंचवीस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग दिलेला आहे अकरा प्रवाहाचा वेग किती म्हणजे विचारलाय वी बरोबर किती सिंपल आहे की नाही सांगा वी बरोबर सांगा काय करणार प्रवाहाच्या दिशेने पंचवीस वजा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती आहे अकरा भागिले किती आहे दोन पंचवीस वजा अकरा किती चौदा चौदा भागिले दोन किती येणार सात किलोमीटर प्रति तास आहे की नाही सिंपल सांगा माहीत असणं ह्याला महत्व आहे माहीत असल्यावर गणित सुटतंच कसं पण असू द्या पुढचं गणित करालच तुम्ही इनफॅक्ट माझ्या आधी कराल बरोबर आहे करा बघ एका बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग छत्तीस आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग वीस आहे प्रवाहाचा वेग किती प्रवाहाचा वेग मी विचारलाय किती वी बरोबर सांगा हा आहे छत्तीस वजा वीस भागिले दोन सोळा भागिले दोन किती येणार आठ किलोमीटर प्रति तास आहे की नाही सिंपल सांगा प्रवाहाचा वेग मिळाला की नाही आठ किलोमीटर प्रति तास तर असे होते हे टाईप नंबर वन टू आणि थ्री आता जाऊ आपण आपल्या पुढच्या टाईपकडे आता असा प्रश्न आला ना लोक घाबरतात मुलं घाबरतात अरे पण घाबरण्याची गोष्टच नाहीये काय बघा एका बोटीचा प्रवाहाच्या दिशेने जाण्याचा वेग हा आता बघा एक एक, एक, एक शब्द आपण घेऊ एका बोटीचा प्रवाहाच्या दिशेने जाण्याचा वेग या पूर्ण पूर्ण लाईनला आपण असं लिहू शकतो यू प्लस वी हे बघा एका बोटीचा प्रवाहाच्या दिशेने आठवत आहे प्रवाहाच्या दिशेने जातीय यू प्लस वी यू म्हणजे बोटीचा स्थिर पाण्यातील वेग वी म्हणजे प्रवाहाचा वेग बरोबर हा हा याचा अर्थ असतो बरोबर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वेगाच्या च्या म्हणजे गुणाकार आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वेगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे यू मायनस वी च्या चा, चा म्हणजे गुणाकार किती पट आहे पाच पट आहे म्हणजे गुणिले पाच बघा हे इक्वेशन काढणं फक्त सोपं होतं एकदा इक्वेशन निघालं नंतर सोडवणं खूप सोपं आहे परत ऐका बोटीचा प्रवाहाच्या दिशेने जाण्याचा वेग यु प्लस वी हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वेगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे यू मायनस वी च्या म्हणजे गुणाकार पाच पट म्हणजे पाच कसा करणार बघा यू प्लस वी आता सोडू आहे पाचने यू ने ला गुणलं ते तर पाच यू मायनस पाचने वीला गुंडलं ते तर पाच वी यू यू एका बाजूला वी व्ही एका बाजूला हे बघा यू तिकडे जाणार वी इकडे येणार म्हणजे वी प्लस हा मायनस पाच तिकडे आला पाचवी बरोबर पाच यू मायनस यू व्ही प्लस पाचवी किती येतं सहा वी पाच यू मायनस यू ते येतं चार यू इथपर्यंत आपण आलो आणि हे महत्वाचं आहे पुढं काहीतरी दिलंय बघा जर यू बरोबर अठरा असेल तर V बरोबर किती यू बरोबर अठरा म्हणजे हे तुम्हाला दिलेलं आहे अठरा मला सांगा आता सोडवणं सोपाय सहा वी म्हणजे सहा गुणिले वी बरोबर चार गुणिले हा यू किती आहे अठरा बघा जर तुम्हाला माहित असेल सहा इथे गेल्यावर जाणार किंवा सहा कि सहा साहित्यिक अठरा मी डायरेक्ट पण करू शकतो पण ठीक आहे चला लॉंग कट जाऊ चार गुणिले अठरा मागील हा सहा खाली गेला सहा के सहा साहित्रीक अठरा चार त्रिक किती येतं बारा झालं बीचं उत्तर मिळालं मला बारा बारा किलोमीटर प्रति तास की नाही सिम्पल सांगा म्हणजे तुम्हाला फक्त इथपर्यंत पोचणंच महत्वाचं होतं बाकी आपोआप येऊन जातं पुढचा प्रश्न करायचा का पुढचा प्रश्न माझ्या सोबत करा इनफॅक्ट मी करतो त्याच्या आधीच करा म्हणजे तुम्हाला कसं ते सोपं जाईल हे बघा आता पुढचा प्रश्न बोटीचा प्रवाहाच्या दिशेने जाण्याचा वेग परत तेच यू प्लस व्ही हा प्रवाहाच्या दिशेने जाण्याचा वेग हा हा म्हणजे बरोबर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वेगाच्या म्हणजे यू मायनस च्या म्हणजे गुणाकार किती पट आहे आठ पट झालं इक्वेशन मांडणं आता आहे की नाही चला सोडूया आपण यू प्लस व्ही बरोबर आठ ने यू ला गुणलं आठ यू मायनस आठ ने वी ला गुणलं आठ वी मायनस इकडे आला आणि यू तिकडे गेल्यावर मायनस झाला वी प्लस आठ वी बरोबर आठ यू हा यू तिकडे गेला मायनस यू वी प्लस आठ वी ते येतं नऊ वी आठ यू मायनस यू ते येतं सेवन यू आता तुम्हाला वी किती दिलेला आहे बघा वी दिलेला आहे एकवीस बरोबर आणि विचारलं यू किती वी एकवीस दिलाय मांडूया आपण इथे नऊ गुणिले एकवीस बरोबर सात गुणिले यू आता सात खाली येणार आहे नऊ गुणिले एकवीस भागिले सात बरोबर यू आणि तुम्हाला यूज विचारलेला आहे मला सांगा किती येणार सात एके सात सात त्रिक एकवीस नऊ त्रिक किती येतात सत्तावीस याचा अर्थ यू बरोबर सत्तावीस किलोमीटर प्रति तास सिंपल आहे की नाही सांगा हे सगळे विचारलेले प्रश्न आहेत विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न मी आता त्यात जात नाही कधी विचारला प्रश्न काय त्याची गरज नाहीये तुम्हाला प्रश्न सुटणं महत्वाचं आहे कुठला प्रश्न कुठे विचारला दॅट डझंट मॅटर तुम्हाला प्रश्नाची उत्तर आली पाहिजेत बस कॉन्सेप्टुली कळलं पाहिजे आता आपण घेऊया पुढचा प्रकार आता पुढचा टाईप थोडासा अवघड आहे पण आहे अतिशय सोपा जर तुम्हाला कॉन्सेप्ट माहीत असतील घेऊया आपण पुढचा टाईप आणि सोपाच आहे काळजी करू नका तो पुढचा टाईप बघा आता आता बघा हा प्रश्न बघितल्यावर असं विचित्र वाटतं अरे काय मध्ये वगैरे दिलेलं आहे पण काही काळजी करू नका बघा प्रवाहाचा वेग किती आहे अडीच किलोमीटर प्रति तास चला ठीक आहे वी दिलेला आहे जे दिले ते मांडायचं अडीच किलोमीटर प्रति तास चला हे पण लिहून घेतो एका बोटीला चोवीस किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने जायचंय आणि तेवढेच अंतर तेवढेच अंतर बघा हे महत्वाचं आहे तेवढंच अंतर विरुद्ध दिशेने परत पण यायचंय जायचं पण आहे किती चोवीस किलोमीटर परत पण यायचंय चोवीस किलोमीटर ठीक आहे किती वेळ लागेल असं विचारलं म्हणजे तुम्हाला टाइम विचारलाय जर बोटीचा स्थिर पाण्यातील वेग बारा पॉईंट पाच असेल म्हणजे यू पण दिलाय चला यू दिलाय बारा पॉईंट पाच किलोमीटर प्रति तास यू पण दिलेला आहे आता नीट ऐका मी काय सांगतो बोटीला असं प्रवाहाच्या दिशेने जायचं आहे हा प्रवाह आहे गुरुत्वाच्या गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने ही बोट आहे समजा ठीक आहे बोटीला असं जायचंय म्हणजे प्रवाहाच्या दिशेने जायचंय इथून इथपर्यंत आणि परत यायचंय बघा इथून इथपर्यंत आणि परत यायचंय बरं प्रवाहाच्या दिशेने मला सांगा वेग किती होईल यू माइं यू प्लस वी किती होईल बरं प्रवाहाच्या दिशेने वेग यु प्लस वी होणार अडीच आणि साडेबारा ते येणार पंधरा मी ये युनिट काय लिहित नाही कारण किलोमीटर प्रति तासच आहे बरं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती होईल मधून अडीच गेले किती उरतात दहा म्हणजे प्रवाहाच्या दिशेने बघा बोट जेव्हा प्रवाहाच्या दिशेने जाते फास्ट जाते त्याचा स्पीड आहे पंधरा आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने परत येते त्याचा स्पीड आहे दहा नीट ऐका मी काय सांगतोय हे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलं जातं ही गोष्ट की जर दोन अंतर समान असतील म्हणजे एक गोष्ट एक वस्तू इथून इथे जातीय आणि परत येते परत ऐका इथून इथे एक ऑब्जेक्ट जातोय आणि परत येतोय तर त्याचा सरासरी वेग काढण्याचं सूत्र ते आहे वेगाचं सूत्र म्हणजे संपूर्ण प्रवासादरम्यानचं सूत्र खूप महत्वाचं आहे ते सूत्र असणार वाय म्हणजे काय जाण्याचा वेग म्हणजे काय परत येण्याचा वेग आता जाण्याचा वेग नीट आहे का जाण्याचा वेग इथून इथपर्यंत किती दिलेला आहे पंधरा दोन गुणिले पंधरा आणि परत येण्याचा वेग किती आहे दहा परत येण्याचा वेग दहा गुणिले दहा भागिले पंधरा अधिक दहा उत्तर काय येतं बघा दोन गुणिले पंधरा गुणिले दहा भागिले पंचवीस पाचा पाचा पंचवीस पाच तरी पंधरा नंतर पाच एके पाच पाच जुने दहा उत्तर काय तीन जुने सहा जुने बारा म्हणजे या संपूर्ण प्रवासादरम्यानचा वेग आहे बारा किलोमीटर प्रति तास नीट का मी काय सांगतोय जाऊन परत येण्याचा वेग जो आहे या बोटीचा तो आहे बारा किलोमीटर प्रति तास आता मला सांगा तुम्हाला विचारलाय वेळ वेळ किती लागेल आता वेळेसाठी सूत्र काय डिस्टन्स इज इक्वल टू एस टी आठवते तुम्हाला कालचं लेक्चर म्हणजे मागे जे लेक्चर घेतलं मी डिस्टन्स बरोबर एस टी आता डिस्टन्स किती आहे जाऊन परत यायचं आहे जायचं आहे चोवीस परत यायचंय चोवीस म्हणजे डिस्टन्स किती आहे अठ्ठेचाळीस बर स्पीड किती आहे आताच आपण काढला स्पीड आहे बारा गुणिले टाईम सिंपल आहे की नाही सांगा जाऊन येऊन अठ्ठेचाळीस आहे स्पीड आपण काढला बारा म्हणजे संपूर्ण प्रवासादरम्यानचा एक बारा आहे गुणिले टी आता बारा खाली येणार अठ्ठेचाळीस भागिले बारा बरोबर टी बारा अठ्ठेचाळीस बारा, बार म्हणजे टी बरोबर चार तास लागतील आहे की नाही सोपं सांगा म्हणजे एकदम व्यवस्थित एक दोन तीन वेळा पहा म्हणजे जर बोट्स अँड स्ट्रीम वर जर अवघड प्रश्न विचारला तर तो हा आहे ह्याच्यापेक्षा अवघड विचारणार नाहीत ना, म्हणून तो मी शेवटचा प्रकार ठेवला आता हे व्यवस्थित करा व्यवस्थित करा आणि पुढचा प्रश्न देतो तू माझ्या हाती सोडवा मी सोडतोच तुमच्यासोबत पण माझ्या हाती सोडवा बघा आता प्रश्न काय दिला तो बघा याच्यामध्ये प्रवाहाचा वेग पाच दिलेला आहे म्हणजे व्ही बरोबर पाच मी किलोमीटर प्रति तास लिहित नाही कारण दोघांचं युनिट सेमच आहे से। बोटीचा स्थिरपण्यातील वेग नऊ दिलेला आहे म्हणजे यू बरोबर नऊ मला सांगा यू प्लस व्ही किती होणार नऊ आणि पाच चौदा आणि यू मायनस व्ही किती होणार नऊ हजार पाच चार आता एका बोटीला प्रवाहाच्या दिशेने जायचंय आणि परत यायचंय ही बोट आहे प्रवाहाच्या दिशेने किती जायचंय अठ्ठावीस आणि परत यायचंय अठ्ठावीस मग मला सांगा वेग किती येणार या संपूर्ण प्रवासामध्ये मी तुम्हाला आता सूत्र सांगितलं दोन एक्स वाय भागीले एक्स प्लस वाय याला म्हणतात सरासरी वेग लक्षात ठेवा आता दोन गुणिले चौदा गुणिले चार कारण जाण्याचा वेग चौदा आहे परत येण्याचा वेग चार आहे चौदा अधिक चार मला सांगा काय येणार दोन गुणिले चौदा गुणिले चार भागिले अठरा भाग लावूया आपण बे नवे अठरा इथे बे के चौदा बेग। छप्पन्न भागिले नऊ काय पॉइंट मध्ये लिहायची गरज नाही छप्पन्न भागिले नऊ तसंच ठेवू वेग ठीक आहे चला डिस्टन्स बरोबर एस टी हे सूत्र सगळ्यांना माहीतच आहे डिस्टन्स किती आहे जातोय अठ्ठावीस परत येतोय अठ्ठावीस अठ्ठावीस आणि अठ्ठावीस छप्पन्न बरोबर एस किती आहे आत्ताच आपण काढला एस छप्पन्न भागिले नऊ गुणिले टी आता मला सांगा हा छप्पन आणि हा छप्पन कट होईल की नाही कारण हा छप्पन शेवटी खालीच जाणार आहे कट होणार आणि हा नऊ वर जाणार याचा अर्थ नऊ बरोबर टी याचा अर्थ टी बरोबर नऊ तास लागतील अवघड वाटणार पण प्रॅक्टिस करूनच तुमचं चांगलं होणार याच्यापैकी जे पहिले तीन टाईप आहेत ना तीन चार ते चार टाईप त्याच्यावर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेत या टाईपवर जर अवघड प्रश्न विचारलाच तर तो या टाईपवर विचारतील लक्षात येतं सगळ्यांना तर अशा पद्धतीने मी मॅक्सिमम टाईप जे इम्पॉर्टंट आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आधीचे पण व्हिडिओ पहा क्वालिटी व्हिडिओ आहे तुमच्या कमेंट्स खरंच आम्ही भारावून जातो तुमच्या कमेंट्स वाचून तर थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग किप स्टडींग्स स्मार्टली ऑल द व्हेरी बेस्ट